समस्त महाराष्ट्रात भारूड रत्न अशी ओळख असलेले प्रसिद्ध लोककलावंत निरंजन भाकरे यांचं शुक्रवारी 23 एप्रिलला निधन झालं. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. मागील 4 दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनानंतर लोककलेची मोठी परंपरा पुढे घेऊन जाणारा एक बहुआयामी चेहरा हरवल्याची भावना व्यक्त केली जाते. त्यांच्या जीवन प्रवासावर टाकलेला हा प्रकाश स्रोत. याच तुला बुरगुंडा होईल या भारुडानं निरंजन भाकरे यांना सर्वत्र लोकप्रियता मिळवून दिली होती. औरंगाबाद जिल्ह्यात सिल्लोड तालुक्यातल्या रहिमाबाद नावाच्या छोट्याशा गावातला निरंजन भाकरे यांचा जन्म. घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. भाकरे यांची दडणघडण वारकरी कुटुंबात झाली. भजन आणि भारुडाचा वारसा त्यांना वडिलांकडून मिळाला होता. पण वडिलांचं छत्र लवकर गेल्यामुळे भाकरे यांना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. 1972 दुष्काळात त्यांनी कष्टाची कामं केली. नंतरच्या काळात खाजगी कंपनीत ते कामगार होते. लोककलेचे अभ्यासक अशोक परांजपे यांच्या संपर्कात आल्यानंतर भाकरे यांना सोंगी भारूड सादरीकरणाची संधी मिळाली. काही वर्षातच भाकरे नावारूपाला आले. नऊ ठिकाणी भोका पडलेला हे शरीर रूपी लुगडं आणि ही इच्छा रूपी चोळी जिचे मोह रूपी तुटके बंद आहे, संसारामध्ये किती मिळवलं तरी कमीच. अगं बाई ते फाटलंय ना, मग शिवून घे. कसं शिवून? त्याला प्रेमाचा दोरा पाहिजे ना. कारण कबीर प्रेम का धागा मत खिचो तूट जाए, तूटे से जुड़े नहीं जुड़े गाठ पड़ जाए, असा प्रेमाचा दोरा ना. त्यांचे देश विदेशात कार्यक्रम सादर झाले. भाकरेंची भारुड महाराष्ट्रभर गाजू लागली. त्यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक बक्षीस मिळवली. पुढे त्यांनी 1996 ते 2000 मध्ये व्यसनमुक्ती पहाट अभियानात सतत 4 वर्ष पहिल्या क्रमांकाची बक्षीस मिळवली. अशोक हांडे यांच्या मराठी बाणामुळे महाराष्ट्रासह गोवा, गुजरात, मध्य प्रदेश इतकंच काय तर अमेरिकेतल्या शिकागो इथल्या रसिकांना देखील त्यांच्या बुरगुंडा भारुडाची जादू अनुभवायला लागला. त्याचंच फळ म्हणून सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, धिनाधिंधा, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, दमदमादम, मराठी पाऊल पडते पुढे, अखिल भारतीय नाट्य संमेलने, साहित्य संमेलने, लोककला संमेलनं, संतगाथा अशा अनेक लोकप्रिय कार्यक्रमातून त्यांनी आपल्या लोककलेचं सादरीकरण केलं. आपल्या प्रतिभेच्या जोरावर गेल्या काही वर्षांपासून निरंजन भाकरे पदव्युत्तर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचं प्रशिक्षण देत होते. रहिमाबाद सारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचं सामाजिक भानसुद्धा तितकंच प्रखर होतं. लोककलांचं जतन संवर्धन व्हावं म्हणून धडपड करणं हा त्यांचा स्थायी भाव होताच, पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते. कला आणि माणुसकीप्रती अविचल निष्ठा जपणारा हा कलावंत खऱ्या अर्थानं भारूड लोककला परंपरेचं वैभव ठरला. लोककला सादरीकरणासह नवीन कलाकार घडवण्यासाठी भाकरे सक्रिय झाले होते. काही संस्थांचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणून ते योगदान देत होते. रहिमाबाद इथं लोककला प्रशिक्षण संस्था सुरू करण्याचं त्यांचं स्वप्न होतं. या माध्यमातून लोककला क्षेत्रात योगदान देता येईल असं त्यांनी सांगितलं होतं. दुर्दैवानं भाकरे यांचं हे स्वप्न अपूर्णच राहिलं. कलेच्या फारशा अटी नसतात, ती कुणाच्याही घरी नांदते. परंतु विपरीत परिस्थितीशी झगडणाऱ्या आणि पराकोटीची वेदना सोसणाऱ्यांच्या पदरी ती सर्वार्थानं बहरते. भारुडकार निरंजन भाकरेंचा आजवरचा यशस्वी जीवनपट याचीच साक्ष देतो. निरंजन भाकरे यांना सिंधुदुर्ग लाईव्ह परिवाराकडून भावपूर्ण आदरांजली. ब्युरो रिपोर्ट, सिंधुदुर्ग लाईव्ह. पहिला अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर 1 महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह.
लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।